आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही विजय होणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठकीनंतर निर्धार, लवकरच जागा वाटपाचीही होणार चर्चा। मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार, तर नौदलाच्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठीच, सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट, मुनगंटीवारांना कोणी विचारत नाही, राऊतांचा पलटवार। आमचं कोणीच वाकड करू शकत नाही या प्रवृत्तीचा पराभव, राज ठाकरेंची कर्नाटक निकालावर प्रतिक्रिया, तर मैं अभी जिंदा हूं हे दाखवण्याचा राज यांचा प्रयत्न, शेलारांची टीका, फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर। संजय राऊतांवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल, बेकायदा सरकारचे आदेश पाळू नका या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल। हवामान विभागाचा राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, उष्माघातामुळे दिवसभरात 4 जणांचा बळी, काळजी घेण्याचं आवाहन। डीआरडीओ संचालक हनी ट्रॅप प्रकरणात नवा ट्विस्ट, प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारत पाकिस्तान टी20 मॅचचा उपयोग। विकासाचा ध्यास म्हणजे